कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाकडून राजकीय सहकार्यातून अरेरावी दादागिरी केली जात असल्याचं मत पीडित शेतकऱ्यांची वर्णे येथील हनुमान मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलंय. साधारणपणे येथील 14 पीडित शेतकऱ्यांची शेतजमीन ही कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाच्या सीमेलगत असून शासकीय मोजणी करूनच कल्पतरू कंपनीनं सीमाबंदी कराव्यात. मध्यभागी असलेल्या शेतकऱ्यांना जाणं येण्यासाठी रस्ता तसंच तिन्ही गावांची ग्रामदेवी वरणाई मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणीसाठी पीडित शेतकऱ्यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी कर्जत तहसील यांना लेखी पत्र दिलं असून मात्र तहसीलदार यांच्या स्तरावरून कोणतीच कारवाई केली नसल्याचं मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. राजकीय अदृश्य शक्तीच्या दबावाखाली मात्र शासकीय अधिकारी तथा सरकारी बाबू कल्पतरू गृहप्रकल्प कंपनीवरती कारवाई न करता मेहरबान आहेत का असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या दबावावरती आणि त्यांच्या सहकार्यानेच कंपनी इथल्या शेतकऱ्यांना दाबू पाहते असा आमचा आरोप आहे. आणि त्यांच्या सहकार्याने कंपनी त्यांच्या सहकार्याने इथल्या स्थानिक शेतकऱ्यांवर दबाव आणून काम करू पाहते. तर आमचं म्हणणं मागच्या वेळेला पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत मी स्पष्ट सांगितलं होतं का आमदार हे पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी हस्तक्षेप करावा. कंपनी आणि शेतकरी आणि इतर जी मंडळी आहेत संबंधित त्यांना एकत्रित बसवावं आणि काहीतरी मध्यम मार्ग काढावा असे आम्ही जेव्हा 2 महिन्यापूर्वी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती असं त्यांना मी स्वतःही त्यांना फोन केला होता. साहेब यातून काहीतरी मार्ग काढून शेतकऱ्यांचा संघर्ष टाळावा पण ते दखल घ्यायला